आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. झाले इन्व्हेस्टिगेशन करून सापडलं काही? आंटी लॉकेट. पण तुला खरंच वाटतं हे लॉकेट त्या मेडला ऍक्सिडेंट जवळ सापडलं असेल? हो, कारण ज्या मुलीला वाचवताना माझा ऍक्सिडेंट झाला त्याच मुलीच्याही योगायोगाने इथे मेड म्हणून आली. मला काही झालं तर नाहीये ना, लागलं तर नाहीये ना हे बघण्यासाठी जेव्हा त्या गाडीजवळ आल्या हा तेव्हा हे लॉकेट चुकून त्यांच्याकडे गेलं. हे पण तुला ही मेड स्टोरी नाही वाटत? आय मीन बनवलेली नाही, कारण ती एक आई आणि आई कधी खोटं बोलत नाही. काहीतरी काय, आता रेवती आंटी पण आई आहेत की तरी खोटं बोलतातच ना. मिसेस पैठणकरांनी मला फक्त जन्म दिला, आई नाही ती माझी. ती जर आई असती ना माझी तर मला 4 वर्षाचं असताना सोडून नसती गेली. काय रे, तुझ्या ऍक्सिडेंट बद्दल घरी सगळ्यांना कळलं? हो. शिट यार, संपलं. आता मी हे लपवलं म्हणून नंदाई माझी खरड पट्टी काढणार. तुला काय बाबा, तुझं लॉकेट मिळालं पण माझी वाट लागली ना. हे आपण एक काम करूयात, मी नंदेला जाऊन सॉरी म्हणतो, तू त्या मेडला जाऊन थँक्यू म्हण. सॉरी सॉरी सॉरी. रुद्र पैठणकर कुणाला सॉरी आणि थँक्यू म्हणत नाहीत ना. व्हेरी गुड. नाही म्हणजे केली असेल ना त्या मेडने मदत, दिलं असेल तुझं किमती लॉकेट तुला, पण म्हणून काय थँक्यू बोलायचं? है अजिबात नाही, तेही एका मेडला. नकोच. तू बोलला वगैरे नाही ना तिला थँक्यू? नाहीच बोलणार तू, आणि बोलायला पण नाही पाहिजे. कोणासाठी तरी आपण आपला रूल का तोडायचा, नाही का? व्हेरी गुड. नाहीच बोलायला पाहिजे. कपडे हवेत धुवायला. तू धुणार? आई कुठे? खाली. आई का नाही आली कपडे न्यायला? तिला कोणी ओढवलेलं आवडत नाही. हे छोटा रिचार्ज, नाव काय तुझं? बिट्टी. अच्छा. चुकलं की सॉरी बोलायचं असतं आणि मदत केली की थँक यू बोलायचं असतं. हे तर मटकाला पण माहिती आहे. मटका? त्यातलं तर पाणी पितात ना. आणि दुसऱ्याचं नाव आहे मटका. अच्छा. एकदा चुकल्यावर सॉरी नव्हतं बोलत, मम्मी त्याला खूप कुदवलं, त्यापासून आपोआप सॉरी बोलायला लागला. बापरे, डेंजर आहे. हे घे. आता एक काम कर, आता आईला आमच्याकडून सॉरी आणि थँक सांग. हा तुम्ही कोण? पुष्पा. नाम तो सुना ही होगा. नाही ऐकलं. मला वाटतं तू मुलगा आहेस. ए, मी मुलगाच आहे. माझ्या मुलगीचं नाव पाठवलंय. पुष्यमित्र नाव आहे माझं. येणार तुला बोलायला? बोल पुष्यमित्र, बोल. पुष्पाच चांगलं नाव आहे. हो ना. हा मग आता आईला जाऊन सांग आमच्याकडून सॉरी आणि थँक्स. मी काय कबूतर आहे का इकडे तिकडे निरोप पोचवायला? तुम्ही जाऊन बोला, तोंड दिले ना देवानी. अरे काय मुलगी, काय FM रेडिओ किती बोलतीये. ही ना नक्की हिच्या बापावर गेली असणार, कारण हिची आई बिचारी किती साधी सरळ आहे रे. काय ग, रुद्र सर काही बोलले नाहीत ना? मला कबूतर बनवत होते. मी नाही बनली, मी आली निघून. कबूतर? गावाकडे शिक्षा म्हणून कोंबड्या बनवतात, शहरात कबूतर बनवतात का? अग किती हुशार आहेस तू. आले बाकीच्यांचे कपडे घेऊन. बिट्टी थांब. हे बघ, हे बघ नवा ड्रेस. आवडला? हो खूप. मग आईला दाखव. आई नाहीये. अगं ती काय आत? विसरूनच गेले. आई हे बघ नवा ड्रेस.
मॅडम पण हे कशासाठी? आता आणलंय तर असू दे ना, हिने परत घेऊन जायला सांगितलं की झालं मग. अगं राहू दे ग, तिची सुद्धा थोडी हौस. बिट्टी घालून बघ बरं का, म्हणजे नाही झाला तर बदलायला बरं. परत दिला आणि यांनी आणलंच नाही तर. नाही नको राहू दे, चांगलंय. अगं ते थांब थांब थांब, हे सुद्धा ड्रेसेस घेऊन जा ना, हे सुद्धा तुझेच आहेत. घे. गौरी, काल जे झालं त्याबद्दल तुला वाईट वाटलं असेल. मी समजू शकते, पण अगं आमच्या घरातली माणसं मनाने वाईट नाही आहेत. आणि अगं रुद्र तर खूपच चांगला आहे. पण तरीही मी सगळ्यांच्या वतीने तुझी माफी मागते. नंदिनी मॅडम, तुम्ही माफी मागून मला नका ना लाजव. माझा खरंच नाहीये कोणावर राग. मला घरात सगळे नंदाई म्हणतात, तूही म्हण. पण मी कसं तुम्हाला? मला आवडेल तुम्हाला नंदाई म्हटलंस तर. म्हणशील ना? हे घे तुझा या महिन्याचा पगार ऍडव्हान्स. काय ग, काय झालं? नाही नको. अग घाबरू नकोस, तू घरातून पळून जाशील म्हणून देत नाहीये मी. तुझं सामान चोरीला गेलं होतं ना, हात खर्चालाही नसतील पैसे म्हणून देते. तू इथं राहावीस अशी जबरदस्ती मी नाही करणार, पण एवढंच सांगते तू राहिलीस तर आवडेल मला. घे ना. मला इथे येऊन 2 दिवस पण नाही झाले, तरी तुम्ही माझ्यावर इतका विश्वास ठेवताय नंदाई. मला नंदाई म्हणालीस ना, मग आता कसला संकोच. घे ना, घे, माझं मन मोडू नकोस. अवकाश, खूप छान दिसतोय तुला ड्रेस. आजीला थँक यू म्हण आणि पाय पड. थँक यू आजी. वेलकम. डोकं टेकून. अग नको नको नको, किती गोड आहेस ग तू, खूप मोठी हो आणि आईचं नाव मोठ कर. हो आले आशा बघून. बिट्टी सावकाश. अग किती हुशार आहे ही मुलगी, आणि तू सुद्धा खूप चांगले संस्कार केलेस तिच्यावर. नाहीतर आमच्या या घरात आमचा नातू सुद्धा मला आजी म्हणत नाही. आलेच मी. देवा भोलेनाथा, हे काय करते मी? इतक्या चांगल्या आहेत नंदाई आणि मी त्यांच्याशी खोटं बोलते. बाप लागणार आहे मला. आज बिझनेस बद्दल बोलला नाहीस ना तर मी 6 महिने पण थांबणार नाही, डिवोर्स दे. बोलतो संधी मिळाली की. अपॉर्च्युनिटीज मिळत नसतात, मिळवाव्या लागतात. मी शब्द दिला आणि काम झालं नाही असं झालंय का कधी? ह्या फॉरेनच्या क्लायंट्सला वेगळ्या पद्धतीने हँडल करावं लागतं.
आणि त्यासाठी माझ्या कंपनीत प्रॉपर ट्रेनिंग कंडक्ट केलं जातं. हो हो कळवतो. येस बाय. आज बोलायचंच आहे. ओके स्टे अवे. तुला रोज एकच गोष्ट सांगावी लागते का? मी तुला माझी बायको नाही मानत. सकाळी सकाळी डोक्यात जाऊ नकोस. नाही मी वाढू का? वाढ. मेडचीच कामं करतो. असंही या घरात मेड म्हणून आली असतीस ना जास्त बेटर झालं असत. आई मला आता परत इथे तमाशा नको. अगं आता बोलायलाच काय, खायला सुद्धा मी तोंड नाही उघडणार बाई. तू चिडलीस ना की माझी भूकच पळून जाते. मी सगळं सहन करू शकते ग रेवती, पण तुझी चिडचिड नको. बस बस चल. काय केलंयस ग? खूपच छान वाचलंय. मला ना जे काय केलंय ते सगळं थोडं थोडं वाट भाई. खूप भूक लागली आहे मला. नाही म्हणजे हिला वाटेल ना की मी इचार अजून रागावली आहे म्हणून खाते थोडस. तस मला खरंच भूक नाहीये. बोलशील? बाबा मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. बोल की. याला ना एक बिझनेसची नवीन आयडिया सुचली आहे आणि यावेळेस हा बिझनेस सक्सेसफुल होईल असं मला सुद्धा वाटतंय. आपल्या मार्केटमध्ये एक मोठा ब्रँड असेल. रोहित काय आयडिया सुचली तुला? बाबा एरोप्लेनच्या टायर साठी वापरल्या जाणाऱ्या रबरापासून सॅन्डल्स बनवायची जी 10 वर्ष टिकू शकेल. ही बिझनेसची आयडिया आहे. सुमित बोलू दे त्याला. बोल रे तू. हे बघा बाबा, सध्या लोक ज्या चपला वापरतात ते 4 महिन्याहून जास्त टिकत नाही, फार फार तर 6 महिने. अशा वेळी जर आपल्या चपला मार्केटमध्ये इंट्रोड्यूस झाल्या तर लोकांचा वेळही वाचेल आणि पैसाही. इनफॅक्ट बाबा 10 वर्ष दुसरी चप्पल घ्यायची गरजच नाही. कमाल आहे ना आयडिया. स्टॉप स्टॉप. काय करतेस तू हे? मी असं काबाला फूड नाही खात. मी फक्त माझं डायट फूड खाते. मॅडम 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 मॅडम, तिची काही चूक नाही. खरं म्हणजे चूक माझी आहे, मी तिला सांगायला विसरलो. तुमचा नाश्ता रेडी आहे, हे घ्या. नेक्स्ट टाइम मेड पाहताना ना आपलं स्टेटस मेंटेन करेल अशी मेड पाहा. उद्यापासून ठेवेल ती लक्ष. लवकर शिकून घ्या सगळ्या गोष्टी. नाही काय आजकाल जमाना खूप सुपर फास्ट झालाय ना, दुसरी मेड शोधायला आम्हाला टाइम नाही लागणार. करेक्ट, हल्लीचा जमाना सुपर फास्ट झालाय. त्यांना एकच गोष्ट 10-10 वर्ष वापरायला आवडत नाही. लोकांना क्वालिटी सोबत व्हरायटी सुद्धा हवी असते. आणि हा बिझनेस जर तू केलास तर गेल्या 10 बिझनेस सारखा यातही तू बुडशील. मी तुला डिसअपॉइंट नाही करत आहे पण ही फॅक्ट आहे. हे बघ, पैसे द्यायला माझी कुठलीही हरकत नाहीये, पण सोहा सारख्या आजच्या पिढीची आयडिया घेऊन ये तू. बाबा आय थिंक यू आर राईट. मी माझा प्लॅन पुन्हा वर्कआउट करून बघतो. इतकं सगळं कळत होतं तर असा थर्ड क्लास प्लॅन आणायचाच नाहीस ना? छान झाला नाश्ता. चव आहे हा तुझ्या हाताला? हा मग मी शिकवलंय तिला. सोहा इडली वाट साहेबांना. गौरी. काय गौरी? माझं नाव गौरी, तुम्ही सोहा म्हणालात. सोहा मी आहे.
तू इडली वाट, मी आलोच. झालं तरी सॉरी नाही हा, थँक्यू तर नाहीच नाही. म्हणजे तुला वाटत असेल म्हणलं पाहिजे, पण नाही नको. तुला वाटतं मी सॉरी बोलव? नाही, तसं काही होणार नाही. मी बाहेर थांबतो रे. अरे खायला ये ना तू पण. नाही नको, मी नाश्ता करून आलोय. थँक्यू. अरे तरी खा थोडस ये. नाही नको, ते मी जरा डायट वर आहे ना. मी बाहेर थांबतो. रुद्र आज लवकर निघालास ऑफिसला? खर तर काही माणसं ऑफिसला का येतात तेच कळत नाही. स्वतःचाही वेळ वाया घालवतात आणि दुसऱ्याचाही. चंदू, चंदू काय? अरे फोन बघ ना कोणाचा आहे ते सांग, मी नाश्ता करतोय म्हणून. बघतो 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 बघतो. अगं मला नको, आधी रुद्रला वाढ. मला पण इडली दे. अर्जंटची कंपनी नाश्त्याला बोलायचे, अर्जंटची कंपनी नाश्त्याला बोलायचे, अर्जंटची कंपनी नाश्त्याला बोलायचे, अर्जंटची कंपनी नाश्त्याला बोलायचे. इडलीचं काय करू? इडलीचं काय करू? इकडे. हॅलो, कोणाचा फोन होता बाबा? एनिथिंग सिरियस? तू त्या डिसोजाला कॉन्ट्रॅक्ट का दिलास? बाबा तो फ्लेक्झिबल आहे आणि ओपन असतो प्रत्येक गोष्टीला, म्हणून दिलं. तो ओपन असतो कारण त्याला त्याच्या मागे फ्रॉड करायचे असतात. कुठलाही माणूस फ्लेक्झिबल तेव्हाच होतो जेव्हा त्याच्या मागे काहीतरी स्वार्थ असतो. आणि हे सगळं तुला माहित असताना सुद्धा तू एक कॉन्ट्रॅक्ट दिलंस तरी. बाबा डिसोजा बद्दल कोणीतरी मार्केटमध्ये अफवा पसरवली, तुम्ही नका तिकडे लक्ष देऊ, मी हॅन्डल करेन. हो, 4 वर्षांपूर्वी त्यांनी 5 करोडचा फ्रॉड केला होता आणि तो पकडलाही गेला होता, आणि तरी सुद्धा तू हे म्हणतोयस. सुमित, मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. बाबा दुसऱ्या कोणीतरी फ्रॉड केला असेल आणि त्यांचं नाव घेतलं असेल. मी काही आज बिझनेस करत नाहीये, मी जे काही करतो ते विचार करूनच करतो. रुद्रा, तुला दिसत नाही आम्ही महत्वाचं बोलतोय, काय आहे मध्ये? गुड मॉर्निंग रुद्र सर, बोला. आज सकाळी सकाळी माझी आठवण काढली. तुम्ही कामच असं केलं डिसूजा, त्यामुळे आठवण काढणं भाग होत.
कंपनीत फ्रॉड झाला आणि तो तुम्ही केलाय. मला काही माहित नाही, माझा काही संबंध नाही त्या फ्रॉडशी. कुठल्या फ्रॉडशी? कंपनीत काय फ्रॉड झालं हे मी कुठे बोललो? तुम्हीच हात वर केलं. म्हणजे कंपनीत काय फ्रॉड झालंय हे तुम्हाला माहितीये? मला मध्ये घेऊ नका यार. रिसुजा, काय फ्रॉड झालाय? मी सांगितलेलं काम करतो फक्त. रिसुजा, कंपनीत काय फ्रॉड झालाय? सगळं मी नव्हतं ठरवलं. रिसुजा, ते तुमच्या सुमित सरांनीच किंमत वाढवून पाठवायला सांगितलं होतं मला. मला म्हणाले तुम्हाला पण कमिशन देतो. मग मी पाठवलं किंमत वाढवून बिल. तो डिसुजा खोटं बोलतोय, मुद्दा माडकवतोय मला. या रुद्राला मूर्ख बनवणं सोपं आहे, त्याला काय कळतं बिझनेस मधलं? माइंड युअर लँग्वेज सुमित. उठसूट माझ्या मुलाला बोललेलं मला चालणार नाही. तुम्ही शांत बसा रे होती आंटी, तुम्हालाही माहिती हा बिझनेस कडे किती लक्ष देत होते. आणि मलाही दिसतंय सुमित तू बिझनेस कडे किती लक्ष देत होते. बाबा तुम्ही ह्याचं ऐकून माझ्यावर संशय घेताय? सांगितलं ना तुम्हाला मी काहीही केलेलं नाहीये. हा सगळा याचा आणि रेवती आंटीचा प्लॅन आहे. असंही या दोघांना मी कंपनीत नकोच आहे. आवाज चढवून आणि ग्लास फोडून जर एखादी गोष्ट खरी ठरणार असेल ना, तर मी आता दोन ग्लास फोडले म्हणजे माझी गोष्ट दुपटीने खरी. यापुढे जर खोटं बोललास तर मी विसरून जाईन की तू माझा मोठा भाऊ आहेस. मला खोटं बोललेलं आवडत नाही. हा समजतो काय स्वतःला? चार पैसे कमवण्याची अक्कल नाही माझ्यावर आरोप करतोय? स्वतः बिझनेस कडे लक्ष नाही आणि माझ्यावर चिखल उडवतोय. बस नशीब समज, तो बिझनेस मध्ये लक्ष घालत नाहीये, नाही तर तुम्हाला सगळ्यांना घरी बसावं लागलं असतं. तितका हुशार आहे तो. हा, आता त्याने पैसा कमवला नसेल पण माणसं मात्र कमवली आहेत. आयुष्य असो किंवा बिझनेस, माणसं सगळ्यात जास्त महत्वाची असतात आणि त्याला ते बरोबर कळतं. आणि तुला हे कधी कळणार आहे कुणास ठाऊक? त्या डिसुजा बरोबरचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करून टाक आजच्या आज. इज दॅट क्लिअर?
ह्यापुढे जर खोटं बोललास तर मी विसरून जाईन की तू माझा मोठा भाऊ आहेस. तुला माहिती आहे मला खोटं बोललेलं आवडत नाही. हॅलो, कोण बोलतोय? इथे पण मी बोलतोय. कोण? मेड? हा मेड. कुठे? तू येणार होती ना? काय चार दिवसांनी येणार आहे? हे असं असतं तुमचं, येण्याआधीच एक कारण कशाला देता तुम्ही? अरे घरात दुसरी मेड नाहीये, सगळी कामं मला करावी लागतात. आई, मी वाट बघतोय. टायमाला सांगते चार दिवसानंतर येणार आहे, म्हणजे चार दिवसाची कामं मीच करायची. परत घरातली माणसं विचारत बसणार, मेड कधी येणार आहे, मेड कधी येणार आहे, मेड कधी येणार आहे. सगळ्यांना उत्तर देत बसायची का आता मी? बरं ऐक, नंदाईची देवपूजा झाली ना तर मला आठवण करू दे, त्यांना सांगायचंय की मेड चार दिवसानंतर येणार आहे. आठवणीने आठवण करून दे, तू विसरू नकोस. चल. एक मिनिट, तू कालपासून आलीस ना, मग चार दिवसानंतर येणार असं का बोललीस? इथलं इथे फसवतेस मला, गंमत करतेस माझी. हेड सर्वंट आहे मी, माझी मस्करी करायची नाही. माझी मस्करी केली तर कामारू काढून टाकेन. तोपर्यंत पळून जायचं नाही. हा तिथे थांबणं खूप धोक्याचं आहे, इथून लवकरात लवकर निघायला हवं. ते जाऊ दे तू, चल बरं माझ्या बरोबर. शांतपणे उभी राहा आणि नीट ऐकून घे. आपल्याला आत्ताच आत्ता इथून निघायला लागेल. काय झालं आता? तुला काही दौरे पडतात का इथून निघून जायचे? मी कुठे जाणार नाही. तुला जायचंय ना, तू जा. आयुष्यात पहिल्यांदा मला नवं ड्रेस घालायला मिळालंय. इतकं चांगलं खायला मिळालंय, झोपायला अंथरून मिळालंय. हे सगळं सोडून मी कुठे जाणार नाही. तू नाही निघालो ना तर जेलचे हवा पण खायला लागेल आपल्याला. ते रुद्र सर आहेत ना, त्यांना खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. आणि आपण पहिल्या दिवसापासून फक्त खोटंच बोलतोय. या घरात जी कामवाली बाई येणार होती ना, ती चार दिवसांनी येणार आहे. तिचा फोन आला होता. ती बाई येण्याआधी आपण इथून नाही निघालो ना तर हे लोक आपल्याला जेलमध्ये टाकते. यावेळी हट्ट करू नकोस. ऐक माझं, निघूयात आपण. येतच ना?